मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा लेटसप सोबत सोहळा अयोध्येचा बावीस जानेवारीला शतकानुशतकांपासून लागून राहिलेली प्रतीक्षा संपणार आहे या दिवशी अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात देशातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत पण भक्तांची श्रद्धा आणि पर्यटन लक्षात घेऊन अयोध्येत अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केली आहे यामुळे अयोध्येचा चेहरा मोहरा तर बदलेलच पण तरुणांना रोजगार देखील मिळणार आहे पाहूया कशी होते अयोध्येत गुंतवणूक आणि कोणत्या क्षेत्रात आहेत संधी अयोध्येत अत्यावश्यक सुविधांवर भर अयोध्येतील देशातील सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र ठरणार आहे राम जन्मभूमी करोडो भाविकांची श्रद्धा आहे या मंदिराच्या उभारणीची प्रतीक्षा अनेक पिढ्यांपासून होती अशा परिस्थितीत आगामी काळात अयोध्या हे धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र बनणार आहे यामुळे स्थानिक पातळीवर वेगळीच अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे एफ एम आणि हॉस्पिटलिटी सेक्टर मधील कंपन्यांनी ही संधी आहे मोठ्या संख्येने येणारे पर्यटक पाहता हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची संख्या झपाट्याने वाढेल आणि विविध उत्पादनांचा खपही वाढेल अयोध्येत पर्यटकांची संख्या वाढणार राम मंदिराच्या निर्मितीमुळे अयोध्येतील पर्यटन आठ ते दहा पटीने वाढू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक असणार आहे यामुळे अनेक क्षेत्रात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे अयोध्येतील पर्यटनाची आकडेवारी काय सांगते ओयो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी हॉटेल्सच्या बुकिंगमध्ये ऐंशी टक्क्यांनी वाढ झाली आहे उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस मध्ये अयोध्येला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या तीन लाख पंचवीस हजार होती तर दोन हजार बावीस मध्ये पंच्याऐंशी पटीने वाढून दोन कोटी एकोणचाळीस लाख झाली होती आता मंदिर बांधल्यानंतर त्यात आठ दहा पट वाढ होऊ शकते म्हणजेच दरवर्षी वीस पंचवीस कोटी पर्यटक अयोध्येत येण्याचा अंदाज आहे हा आकडा अयोध्येला जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक बनवेल मिजियाच्या रिपोर्टनुसार मिनरल वॉटर कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनल अयोध्येत आपला प्लांट उभारत आहे ही कंपनी आगामी काळात बाटलीबंद पाणी शीतपेये स्नॅक्स आणि ग्रॉसरी उत्पादन वाढवणार आहे बिस्किटे आणि इतर एफ एम सी जी उत्पादने बनवणारी पार्ले कंपनी आपल्या प्रोडक्टसाठी अयोध्या आणि आसपास डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार करत आहे तसेच अयोध्या लखनौ महामार्गावर मॅकडॉनल्ड्स आणि बर्गर किंगची ब्रँच सुरू झाली आहे अयोध्येतील श्रद्धेसोबत हजारो लोकांना रोजगार देणार आहे आणखी कोणत्या क्षेत्रातून अयोध्येत रोजगार निर्माण होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम व फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्स अप मराठी धन्यवाद